मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व आरोग्यमंत्री राजेंद्रजी टोपे साहेब यांना मी विनंती करत आहे की अजून काही कठीण निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. केंद्र व राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना राबवत आहे, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव जर आपल्याला रोखायचा असेल तर आता शहरे आणि ग्रामीण भागातील सगळी गावे हे किमान 15 दिवसांसाठी संरक्षित करावी लागतील. कोणत्याही गावातली व्यक्ती शेजारच्या गावामध्ये जाणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. त्या त्या गावातल्या प्रत्येक व्यक्ती आपल्या गावाच्या अंतर्गत एरियामध्ये शांतपणे काम करत राहील, शेतावर जातील, इतर नियमितपणाची जी कामं आहेत ते कामं करतील. आणि असं जर आपण केलं तर 15 दिवसानंतर नेमकं कोणत्या गावामध्ये कोरोनाग्रस्त आढळून येत आहे याचा आपल्याला अंदाज येईल आणि त्याच गावांच्या मध्ये लक्ष ठेवून आपल्याला काम करणं अत्यंत सोपं जाईल. दुसऱ्या बाजूला संपूर्ण रेल्वे असेल किंवा वाहतूक व्यवस्था ही सुद्धा आता 15 दिवस बंद करणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्रातले टोल नाके बंद करणं अत्यंत गरजेचं आहे आणि टेम्परेचर तपासण्यासाठी जी मशीन लागत आहे ती आमदार खासदार फंडातून सुद्धा देणं अत्यंत गरजेचं आहे. या दृष्टीनं शासनानं तातडीनं पाऊल उचलावं अशी माझी नम्र विनंती आहे.